नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. शहर जिल्ह्यात चांद्रयान 3 चा करण्यात आला मोठा जल्लोष. चंद्रावरील मोहीम यशस्वी झाल्याने सर्व पक्षीय नेत्यांनी केला आनंदोत्सव साजरा. कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बैठकीत केले आवाहन. महापालिका आयुक्तांनी केल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या. क्रीडा अधिकारी शहापुरे यांची अतिक्रमण विभागाकडे बदली. श्रीकांत घोलप नवे प्रभारी क्रीडा अधिकारी. आणि जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करा. उस्मानाबादच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी काढले उद्गार. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कासाळगंगा नदी लोक अभ्यास आणि कृती अहवाल अंतर्गत नियोजन बैठकीत केले. कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त व बारमाही वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. यासाठी नदीला जाणून घ्या, कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. कासाळगंगा नदी लोक अभ्यास व कृती अहवाल अंतर्गत नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आज ODF प्लसला चालना देण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्वीडनवरून जलतज्ञ राजेंद्र सिंह, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, यशदाचे निवृत्त संचालक सुमंता पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, सिने अभिनेते व ब्रँड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे हे VC द्वारे, तर चला जाणूया नदी या उपक्रमाचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेंद्र महाजन, श्रीधर कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी प्लास्टिक मुक्तीसाठी शपथचे वाचन केले. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे पूर्ण करा. नदीच्या क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी 15वा वित्त आयोग व इतर निधीचे संयोगीकरण करण्यात यावे. कृती अहवालातील उपाययोजनांच्या कामाचे नियोजन करा. कासाळगंगा नदीचा परिसर प्लास्टिक मुक्त करा. स्वच्छ पर्यावरणासाठी नदीला जाळून घ्या. नदीकाठच्या परिसरात वृक्ष संवर्धन करा. कासाळगंगा प्रकल्प जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी पथदर्शी असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. टास्क फोर्सचे अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी कासाळगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी वृक्ष लागवड रोजगार हमी योजनेतून करा, कासाळगंगा नदीचा परिसर हिरवागार करा असे सांगून ग्रामपंचायती या प्रकल्पासाठी योगदान देतील असेही शेळकंदे यांनी सांगितले. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी कासाळगंगा नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
त्या एकच गोष्टीचं धरून असतात. तिथं तर उत्तर असून आणि पर्यावरण चांगला करणारे दोन्ही उपासून, बरोबर आहे. आणि तिथलचं म्हणून पाणी म्हणजे आपली नदी ही आपण आपण तिला माता म्हणतो, तिला पूजतो. मग त्या अशा कोणत्या प्रॅक्टिसेस आहेत की ज्या आपण इतक्या वर्षानुवर्षे सुरू ठेवतो, ज्याने ती भाषा लिहिली आहे. तसंच पुनरावृत्ती न होणं आणि चांगली एक चांगली एक विकास त्या एरियाचा दृष्टीना हा आपला उद्देश नक्कीच असणार आहे. महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. क्रीडा अधिकारी शहापुरे यांची अतिक्रमण विभागाकडे तर श्रीकांत घोलप यांची प्रभारी क्रीडा अधिकारी म्हणून बदली केली आहे. सोलापूर महापालिकेचे प्रभारी क्रीडा अधिकारी मूर्तुजा शहापुरे यांची अतिक्रमण विभागाकडे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीकांत घोलप यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान महापालिकेतील विविध विभागातील 7 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी बदल्या करण्यात आल्या आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी वरिष्ठ श्रेणी लिपिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, मजूर व वाहन चालक अशा एकूण 7 कर्मचाऱ्यांच्या विविध विभागात बदल्या केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी तसे कार्यालयीन आदेश काढले आहेत. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन त्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महापालिकेचे प्रभारी क्रीडा अधिकारी तथा वरिष्ठ श्रेणी लिपिक मूर्तुजा शहापुरे यांची अतिक्रमण विभागाकडे बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी मिळकतकर विभागाकडील कनिष्ठ श्रेणी लिपिक श्रीकांत घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मंडई विभागाकडील कनिष्ठ श्रेणी लिपिक आणि मजूर अशा 14 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंडल विभागाकडील कनिष्ठ श्रेणी लिपिक HR चिंचन सुरे, मजूर कल्पेश पाटोळे, मजूर धनराज सोनकांबळे यांची क्रीडा विभागाकडे बदली करण्यात आली आहे. मंडई विभागाकडील वाहन चालक उमेश भोगडे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडे, तर घनकचरा व्यवस्थापन विभागातील वाहन चालक विजयकुमार कांबळे यांची मंडई विभागाकडे बदली करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात 108 वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनेअंतर्गत परिवहन वाहने व प्रवासी बस वाहने तसेच शालेय बस वाहनांच्या वाहन चालकांची आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 108 वाहन चालकांचे आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर मार्फत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात 108 वाहन चालकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली असून 80 चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. यात हेडसन्स फार्मास्युटिकल्सचे डॉक्टर आरिफ तडमोड, समीर तडमोड व छत्रपती सर्वोपचार शासकीय रुग्णालयाचे नेत्र विभागाचे डॉक्टर खजुर्गी, डॉक्टर नदाफ हे उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सहभागी वाहन चालकांचे रस्ता सुरक्षा नियम व वाहतूक नियमांबाबत समुपदेशन करण्यात आले. सदर शिबिराच्या धर्तीवर सीमा तपासणी नाका तसेच टोल नाके या ठिकाणी वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. महापालिका उपलेखापालपदी सिद्धेश्वर बोर्गे यांच्या नियुक्तीस विरोध होत असून सेवा ज्येष्ठता डावलून नियुक्ती केल्याने कामगार संघटनांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल या पदाचा अतिरिक्त पदभार कंत्राटी पद्धतीवर महापालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन NUHM कडे सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोर्गे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आस्थापनेवरील कर्मचारी उपलब्ध असताना सेवा ज्येष्ठता डावलून अशा पद्धतीने कंत्राटी मानधनावरील कर्मचाऱ्यास या महत्वाच्या पदावर नियुक्ती दिल्याने विरोधाचा सूर उमटत आहे. कामगार संघटनांमधून संताप व्यक्त होत आहे. मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल श्रीमती RC साळुंखे यांची 31 जुलै 2023 रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यात आलेली असल्याने या पदाचे कामकाज अन्य सेवकाकडे सोपवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास अनुसरून उपायुक्त विद्या पोळ यांनी उपलेखापाल या पदाचे कामकाज राष्ट्रीय शहर आरोग्य मिशन कडील सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोर्गे यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर या प्रस्तावास अनुसरून सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोर्डके यांच्याकडे उपलेखापाल या पदाचे काम सोपवण्याबाबत आदेश दिले. सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोर्गे यांच्याकडील स्वतःच्या पदाचे काम पाहून मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल या पदात अतिरिक्त कामकाज पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आले आहे. महापालिका सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी याबाबतचे कार्यालयीन आदेश काढले. दरम्यान सोलापूर महापालिकेत आस्थापनावर कायमस्वरूपी कार्यरत असलेले इतर कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धतीवरील एका कर्मचाऱ्यास मुख्य लेखापाल या महत्वाच्या विभागात उपलेखापाल या पदावर अतिरिक्त पदभाराची नियुक्ती करणे कितपत योग्य आहे? ही नियुक्ती नियमानुसार झाली आहे का? कंत्राट पद्धतीवर कर्मचाऱ्यास आर्थिक विभाग असलेल्या या मुख्य कार्यालयात अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय कोणत्या हेतूने घेण्यात आला? कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी नियुक्ती केली आणि भविष्यात काही अडचण उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोणावर ठेवायची असा सवालही उपस्थित होत आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वडार समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा असे उद्गार शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी काढले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वडार समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात, पण या संकटांना आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते, असे उद्गार सोलापुरातील वडार समाजातील गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी काढले. मी वडार महाराष्ट्राचा वडार ज्ञाती संस्था श्री रूपा भवानी खाण संघटना सोलापूर शहर जिल्हा वडार समाज युवक संघटना शहर जिल्हा वडार समाज महिला संघटना वडार समाज विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक चौक येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सूरज कुसळे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपअधीक्षक अमोल साळुंखे, सर्कल अधिकारी सिद्धार्थ कराळे, खाण मालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले, माजी नगरसेवक विनायक विटकर, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मंजली, गौतम भांडेकर, रवी शिंदे, रवी देवकर, दशरथ पाथरुड आदींसह वडार समाजातील अधिकारी व समाज बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी वडार समाजाचे आराध्य दैवत बजरंगबली प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वडार समाज हा मूळतः बांधकाम व्यवसायात आहे. समाजातील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. आजच्या काळात शिक्षणाशिवाय या समाजाचा उद्धार होणार नाही. एखादे स्वप्न मनाशी बाळगत असताना ते पूर्ण होण्यासाठी एकनिष्ठपणा, चित्त, चिकाटी आणि कठोर परिश्रम असते खूप महत्वाचे आहे. तरी वडार समाजातील विद्यार्थ्यांनी UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व परीक्षांना अवघड कठीण परीक्षा न समजता आव्हानात्मक परीक्षा म्हणून पाहणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. काही मार्गदर्शन आपणास लागेल तर आपण सर्व बाजूने तयार असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी नागेश चौगुले यांनी व्यक्त केले. तो
साइन नंबर माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत सोलापुरात भाजपने चंद्रयान 3 चा जल्लोष साजरा केला. भारतात नव्हे तर सबंध जगभराच्या नजरा लागून राहिलेल्या चांद्रयान 3 मोहिमेला अखेर यश आले असून इस्रोच्या वैज्ञानिकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला यश मिळाल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश खऱ्या अर्थाने विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आनंद संपूर्ण भारतीयांच्या मनात असून या मोहिमेच्या यशाचा जल्लोष माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापुरात करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी एकमेकांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला व भारत माता की जय वंदे मातरम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. यावेळी हातात अटलजींच्या कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ही कविता व मेरा देश बदल रहा है आगे बढ़ रहा है असे लिहिलेले बॅनर आकर्षित करत होते. याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील माजी नगरसेवक अनंत जाधव भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने मंडल अध्यक्ष महेश देवकर शिवराज सरतापे जय साळुंखे अविनाश बेंजरपे अमर बिराजदार संगीता जाधव संपदा जोशी विशाल गायकवाड यतिराज होनमाने आनंद बिराजदार श्रीनिवास बुरुडकर अंबादास जाधव भीमराव असादे संतोष आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. झंडा खाली गया माता की जय भारत माता की जय मातरम मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम चंद्रयान 3 अंतराळ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मारुती चौक येथे जल्लोष करण्यात आला. भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम चांद्रयान 3 यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश म्हणून इतिहास रचला. यानिमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने मधला मारुती चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून लाडू वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देशाच्या ऐतिहासिक आणि अभिमानाच्या क्षणासाठी सर्व वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व नागरिकांनाही शुभेच्छा दिल्या. या जल्लोष कार्यक्रमात प्रवक्ते अशोक निंबर्गी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड माजी नगरसेवक रविकुमार येलगुलवार तिरुपती परकी पंडला यंग ब्रिगेड शहराध्यक्ष विवेक कन्ना रोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल राहुल वर्धा सुभाष वाघमारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. शहीद राजगुरू यांच्या जन्मदिनी युवा महासंघाच्या युवकांनी बेरोजगारी विरोधात आंदोलन करत लक्ष वेधले. शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी वाढत्या बेरोजगारी विरोधात बेरोजगार युवकांच्या विविध मागण्यांसंदर्भात DYFI व सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने जिल्हा परिषद पूनमगेट येथे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या बेरोजगारी विरुद्ध आंदोलन करण्यात आले. यानंतर शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या सर्व गोष्टींचा विचार करून DYFI महाराष्ट्र या युवा संघटनेने ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात बेरोजगारी विरुद्ध आंदोलन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुशिक्षित हा प्रचंड मोठ्या बेरोजगारीच्या काही प्रश्न गेलेला आहे. राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या लाखो जागा रिक्त असताना कोणत्याही प्रकारची जाहिरात कोणत्याही प्रकारची नवीन भरती सरकार करत नाही. त्या भरती केल्या पाहिजे
तात्काळ भरले पाहिजे. नुकतंच तलाठी भरतीचं तिथं जाहिरात निघाली, 4,466 जागांसाठी जवळजवळ 13 लाखापेक्षा जास्त युवकांनी अर्ज भरला, त्या युवकांकडून 1,000 रुपये फी वसूल करण्यात आली आणि त्या युवकांना कुठे नागपूरला, सोलापूरच्या युवकाला कुठल्या, सोलापूरच्या युवकाला मुंबईला, कुठे रत्नागिरीला. श्रावण मास आणि दुर्गाष्टमी निमित्त अकलूज येथील श्री अकलाई देवी देवस्थान यांच्या वतीने 3 दिवसीय देवी महात्म्य भव्य सामुदायिक पारायण सोहळ्याची दुर्गाष्टमीच्या दिवशी समाप्ती झाली. श्रावण मास व दुर्गाष्टमी निमित्त अकलूज येथील श्री अकलाई देवी देवस्थान यांच्या वतीने 3 दिवसीय देवी महात्म्य भव्य सामुदायिक पारायण सोहळ्याची आज दुर्गाष्टमीच्या दिवशी समाप्ती झाली. भव्य दिव्य भक्तिमय सोहळ्यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांनी महिला भगिनींना या पारायण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद म्हणून 311 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. श्रावण मास व दुर्गाष्टमी निमित्त सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडी, कलश फेरी, उत्सव मूर्तीची मिरवणूक आदी कार्यक्रम प्रथम दिवशी होऊन 3 दिवसीय सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाला. त्याची सांगता पहाटे श्री अकलाई देवीची दही भाताची पूजा, कुमारी पूजन तसेच कुंकुमार्चन आदी धार्मिक विधी सौभाग्यवती सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील यांनी केले. 3 दिवस सुरू असलेल्या या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ अक्षय गुरव यांनी चालवले. व्यासपीठ चालवत असताना देवी महात्म्याचे सखोल मार्गदर्शन अक्षय गुरव यांनी केले. प्रत्येक अध्यायाचा सविस्तर अर्थ सांगितला. श्री अकलाई देवीची महाआरती केली. नंतर महिलांनी पारंपरिक खेळ खेळले, झिम्मा फुगडी तसेच फेर धरून देवीची गाणी म्हटली. या सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या पारायण सोहळ्यास भेट देऊन श्री अकलाई देवीचे दर्शन घेतले. पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व महिलांना सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांनी तुळजाभवानी मातेची मूर्ती देऊन ओटी भरून त्यांचा सन्मान केला. यावेळी कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, सहकार साखर कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपकराव खराडे, तात्या आजबे, तुकाराम टिंगरे, बाळासो सणस, राजू चव्हाण, संतोष लोहार, नंदू गुरव, अभिषेक गुरव, अनिरुद्ध गुरव यांच्यासह हनुमंत तालीम संघाचे कार्यकर्ते यांनी हा सोहळा पार पाडला. एक आवाज आला पाहिजे मोठा, आई साहेबांचा गजर आहे. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात 65वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात वाशी व जिमखाना NCC NSS यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडे विद्यापीठाच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक महेंद्र चंदनशिवे हे होते. प्रमुख पाहुणे प्राध्यापक महेंद्र चंदनशिवे यांनी विद्यापीठ स्थापनेपासूनचा आढावा घेतला.
देशाच्या राजकारणात समाजकारणात व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारी उच्चपदस्थ नेतृत्व करणारे अनेक विद्वान या विद्यापीठाने देशाला दिले आहेत. साहित्य कला विज्ञान राजकारण या क्षेत्रात आजही विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी मोलाची भर घालत आहेत. याविषयी मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ रवींद्र कठारे यांनी याप्रसंगी देशाच्या जडणघडणीत प्राध्यापकांची भूमिका अत्यंत महत्वाची असून उक्ती कृतीत एक वाक्यता ठेवून प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाज जडणघडणीची भूमिका सांभाळायला हवी असे बहुमोल विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ आनंद कर्डे यांनी केले तर आभार प्राध्यापक रवी चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी उपस्थित होते. धाराशिव तालुक्यातील तेरी येथे मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या तेरी येथील निवासस्थानी गौरींच्या आगमनानिमित्त मंगळागौर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव तालुक्यातील तेरी येथे मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या तेरी येथील निवासस्थानी गौरीच्या आगमनानिमित्त मंगळागौर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला धाराशिव येथील तेजस्विनी महिला ग्रुप व बार्शी येथील चैतन्य महिला ग्रुपच्या सुप्रसिद्ध महिला कलावंतांना मंगळागौरीचे खेळ सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कलावंतांनी मंगळागौरीच्या अनेक गाण्यांवर नृत्य सादर केले. त्याचबरोबर उखाणे झिम्मा फुगडी खेळत कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्थानिक भागातील महिलांनीही झोके झिम्मा फुगडी बरोबरच मंगळागौरीच्या गाण्यांवर नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. अर्चनाताई पाटील यांनी प्रत्येक महिलांची खडा नारळाने व मेहंदी आणि बांगड्या देऊन ओटी भरली. या कार्यक्रमात मराठमोळा साज परिधान करून तेरसह परिसरातील महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवून तोबा गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता गुंजाळ यांनी केले तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा धाराशिव लेडीज क्लब अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सर्व महिला कलावंतांचे व महिलांचे आभार मानले. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याबरोबरच नळदुर्ग अक्कलकोट रस्ता नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आपलं घर तसेच ऐतिहासिक अलियाबाद पुलाची पाहणी केली. 23 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी नळदुर्गसह अणदूरला भेट दिली. या भेटीत त्यांनी नळदुर्ग शहराच्या बाहेरून केलेल्या बायपास रस्त्याच्या सद्यस्थितीतील कामाची पाहणी केली. त्याचबरोबर अर्धवट अवस्थेत असलेल्या घरकुल योजनेतील घरांची पाहणी केली. यानंतर नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याची शहापूर गावापर्यंत जाऊन पाहणी केली. यावेळी शहापूर येथे त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. नळदुर्ग येथील आपलं घर या प्रकल्पास भेट देऊन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुरणा यांच्याशी संवाद साधला. याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होण्यासाठी ज्याचे फार मोठे योगदान लाभले त्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाची पाहणी केली. या ठिकाणी यावेळी रझाकारांशी लढताना शहीद झालेले व ज्यांना मरणोत्तर भारताचा पहिला अशोकचक्र पुरस्कार मिळाला ते शहीद भारतीय जवान बच्चिंदर सिंह यांचे अलियाबाद पूल परिसरात स्मारक उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणीही जिल्हाधिकारी ओंबासे यांनी केली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे उपस्थित होते. जवाहर विद्यालय अणदूर येथे चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेबद्दल आज परिपाठानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जवाहर विद्यालय अणदूर येथे चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेबद्दल आज परिपाठानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रथमतः सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहित मोरे यांनी चांद्रयान 3 बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी केलेल्या संकल्पनेनुसार चांद्रयान 3 माहिती सादरीकरणाबाबत 7 विद्यार्थ्यांनी मनोगतातून सादरीकरण केले. देवकी गोडके देझरी पांढरे शर्विल कोप्पा यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या सादरीकरणाचे परीक्षण ज्येष्ठ सहकारी लिंबाजी सुरवसे क्रांती अंधारे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे गोपाळ कुलकर्णी यांनी मोहिमेबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले. जीवाची वाडी ते हनुमान वस्ती सरकारी गाडी रस्त्याची तहसीलदार अभिजित जगताप यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
दिनांक 24 ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी ते हनुमान वस्ती नकाशावरील सरकारी गाडी रस्ता दिनांक 29 मे 2023 रोजी तहसील कार्यालयाकडून खुला करून दिला होता। परत त्या रस्त्यावर दुसऱ्यांदा अतिक्रमण केल्याने वस्तीवरील शेतकरी ग्रामपंचायत कार्यालय जीवाचीवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती यांनी गेल्या 2.5 वर्षांपासून मागणी करत प्रकरण लावून धरले। दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी पूर्वसूचनेची नोटीस देऊन स्थळ पाहणी करण्यास तहसीलदार अभिजीत जगताप, नायब तहसीलदार आशा वाघ, मंडळ अधिकारी सुहास डोरले, तलाठी उत्तरेश्वर गुले आदींनी अतिक्रमण रस्त्याची पाहणी करून पंचनामा केल्याने परत रस्त्यावरील तिसऱ्यांदा झालेले अतिक्रमण खुले करून रस्ता वाहतुकीसाठी प्रश्न सुटून मार्गी लागेल अशी वस्तीवरील नागरिकांची कुजबूज चालू असल्याचे ऐकू येत होते। शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ सारुक, महादेव सारुक, जगन्नाथ चौरे, सिद्धेश्वर चौरे, अर्जुन चौरे, रामहरी चौरे आदी उपस्थित होते। तुळजापूर तालुक्यामध्ये मागील 23 दिवसांपासून पावसाने दडी मारली असून खरीपातील सोयाबीन, उडीद, तूर, मका इत्यादी पिके धोक्यामध्ये आहेत। तुळजापूर तालुक्यात मागील 23 दिवसांपासून पावसाने दडी मारली असून खरीपातील सोयाबीन, उडीद, तूर, मका आदी पिके धोक्यात आहेत। सध्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून पावसाअभावी पिके करपून जात आहेत। यामुळे शासनाने तात्काळ पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करून अदा करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकर राव चव्हाण यांनी केली आहे। तालुक्यातील काही गावांना त्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांची विचारपूस करून शिवारात जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली। यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना मधुकर राव चव्हाण म्हणाले, सोयाबीन पावसाअभावी करपून गेले असून सध्या शेतकरी अत्यंत संकटात आहे। त्याच्या कोणत्याही मालास भाव मिळत नाही। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या फक्त घोषणा झाल्या, प्रत्यक्षात मशागतीचे दर, खते, बियाणे, औषधे व पीक काढणीचा खर्च पाहता केलेल्या खर्चाचाही ताळमेळ बसत नाही। त्यामुळे शेतकरी अत्यंत मेटाकुटीस आला आहे। त्यातच महावितरणचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांना मारक ठरत आहे। त्यामुळे शेती वरचेवर आगबट्ट्याचा धंदा होत असून शेतकरी जगला तर देश जगेल। तालुक्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मंजूर करून अदा करावा अशी मागणी माजी मंत्री मधुकर राव चव्हाण यांनी केली आहे। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची। शहर जिल्ह्यात चांद्रयान 3 चा करण्यात आला मोठा जल्लोष। चंद्रावरील मोहीम यशस्वी झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी केला आनंदोत्सव साजरा। कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बैठकीत केले आवाहन। महापालिका आयुक्तांनी केल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या, क्रीडा अधिकारी शहापुरे यांची अतिक्रमण विभागाकडे बदली, श्रीकांत घोलप नवे प्रभारी क्रीडा अधिकारी। आणि जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करा, उस्मानाबादच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी काढले उद्गार। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना आणि घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध। नमस्कार।